ओडिसा योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत पूर्व भागातील 40 शेतकऱ्यांची पाणी मागणीसाठी पायी दिंडी मुंबईच्या दिशेने निघाली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांनी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या 64 गावांना मिळावे या मागणीसाठी जत पूर्व भागातील 40 शेतकरी आणि महिला लहान मुलांसह पाणी मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी पायी चालत निघाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाताना या सर्वांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि पुढे मुंबईच्या दिशेने चालण्यास प्रारंभ केला. असे असून 40 शेतकऱ्यांची पाणी मागणी दिंडी जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास करून 20 जूनला मंत्रालयावर धडकणार असून मुख्यमंत्री त्यांना भेटून पाणी मिळावे अशी मागणी ते करणार आहेत. वंचित शेतकऱ्यांची पायदिंडी मुंबई या ठिकाणी आम्ही मंत्रालय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी चाललो आहे. जतपूर भागातील 64 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि जतपूर भागामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आलेलं आहे, ते पाणी आम्हाला मिळत नाही आहे. तर आमची मानसिकता अशी आहे की एक तर सरकारने करावं किंवा लोकसहभागातून करण्याची आमची मानसिकता आहे. मंदिरं देऊळ बांधण्यापेक्षा हे सर्वपक्षी एकत्र करून हे सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातून 10 किलोमीटरची विशेष बाब म्हणून आमचं कॅनलचं काम करण्याचं एक मानस ठेवून आम्ही मुंबईला चाललो आहे. आम्हाला 40 लोकांची परवानगी आहे आणि 40 लोक आम्ही मुंबईलाच्या दिशेने चाललो आहे. माननीय तहसीलदार कलेक्टर साहेबांना 10 तारखेला मी सांगलीचं निवेदन दिलं. आज कराड या ठिकाणी समाधीस्थळी येऊन माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी दर्शन घेऊन आम्ही आता मुंबईच्या दिशेने चाललो आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना पांडुरंगाच्या रूपामध्ये आम्ही पाहून सगळी वारकरी मंडळी आध्यात्मिकच्या माध्यमातून पांडुरंगाला साकडं घालतो. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना साकडं घालण्याचा एक आमचा मानस आहे. ह्या ठिकाणी 20 जून रोजी आम्ही सकाळी 7-6 वाजता आझाद मैदान ह्या ठिकाणी पोहोचतोय. त्या ठिकाणी बाकीचे सर्व जतपूर भागातील आणि मुंबईमधील जे जतपूर भागातील वंचित शेतकऱ्यांची मुलं आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एक आगळावेगळा एक संदेश आम्ही ह्या माध्यमातून घेऊन जातोय. एक तर आता माणसाची मानसिकता आहे, 110 टँकर जतपूर भागामध्ये चालू आहेत, 30 भर चारा छावणे चालू आहेत आणि एवढ्या संघर्षातून त्यावरती कायमस्वरूपी रामबाण उपाय म्हणून एक पर्याय म्हणून एक विशेष बाब म्हणून जर सरकारने एक 10 किलोमीटरचा एक जर टप्पा पूर्ण केला तर 100% आमच्या जतपूर भागातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय. कारण जवळून पाणी चाललं आहे आणि त्यातल्या पाण्यावरती जर काम केलं नाही, आता जर एखादी गोष्ट त्यात उपलब्ध नसेल तर ते प्रेम त्यासाठी पर्याय मार्ग म्हणून काय ती व्यवस्था केली तर ते कायमस्वरूपी मार्ग लागू शकतो आहे. आणि कशा पद्धतीने येतं आहे पाणी याची पूर्ण कागदपत्रावरती लिखाण करून आम्ही आता ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना दे